सहावं पर्व आपल्याला पाहायला मिळत आहे। त्वरित सामन्याला सुरुवात करा, विनंती असेल दोन्ही संघाला। आपले प्ले इंग्लिश मित्रांनो लवकरात लवकर पोहोचवत जा, नाणेफेकीच्या वेळी ज्या वेळी याल नाणेफेकीचा कौल केला जाईल त्यावेळी प्ले इंग्लिश एक्सचेंज करा आणि आमच्यापर्यंत जरूर पोहोचवायला हवी ती। वेळ वाया जातोय त्या कारणास्तव विनंती असेल। यापुढील होणारा सामना जर पाहिला तर प्रांजल लॉजिस्टिक आणि सिद्धिविनायक या दोन संघांमध्ये खेळवला जाईल। आपको क्या लग रहा है कि इस तरह से जो शुरुआत हो रहा है, पहला मुकाबला बना था 62 रनों का लक्ष्य था, उसको भी पार कर लिया गया क्वार्टर फाइनल के पहले मुकाबले में, और इस समय अगर देखा जाए तो दूसरा मुकाबला सिर्फ 46 रनों की जरूरत थी और 14 गेंदों में 46 रन बन गए, और अब जबकि तीसरा मुकाबला और दोनों ही वलांटी टीम है, बहुत ही मजबूत टीम है, और निश्चित सतीश के लिए और उसके अलावा देखा जाए सरदार दादा बोरके के लिए, सरदार दादा बोरके प्रतिष्ठान और एग्रेसिव के बीच ये मुकाबला है, और कल हमने दोनों का मुकाबला देखा यहाँ पर, दोनों टीमें किस तरह से प्रदर्शन कर रहे हैं, आपकी क्या राय है कि दोनों टीमों के बीच 19 और 20 का फरक क्या कहना चाहेंगे दोनों के बीच में? पंडित जी सांगायचं झालं तर क्रिकेट आहे, क्रिकेट अनिश्चित खेळ आहे, क्रिकेट मध्ये कधी काय घडेल कोणीही सांगू शकत नाही आहे, क्रिकेट बद्दलची जी संकल्पना आहे ही काय आहे कोणी सांगू शकत नाही आहे, कधी मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू पडेपर्यंत कोणतेही तर्क वितर्क कोणीही करू शकत नसतं। मैदानाच्या आतमध्ये जरूर येऊ, थोडीशी घाई करा, नो मीटिंग्स नो टाइम। या पुढीलचा जो सामना असेल प्रांजल लॉजिस्टिक आणि सिद्धिविनायक दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे प्लेइंग लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा। हाँ अजून ती अजून एक विनंती राहून गेली होती मित्रांनो, 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे। कालच्या दिवसामध्ये शरददादा बोडके प्रतिष्ठान या संघाचा 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचला नव्हता, आज विनंती असेल 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा। आणि एका बाजूला अग्रेसिव सुपरस्टार या दोन या संघाचा सुद्धा 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। योगेश अनिश्चित किसी को जरूरत है, शरद दादा बोर्ड के प्रतिष्ठान के खिलाड़ी किसी को बुला रहे मैदान के अंदर या कुछ बातें करना चाह रहे हैं वो अनिश्चित। एक और बात है यहाँ पर योगेश कि अगर जो भी टीमों का कोई भी समर्थक अगर टी शर्ट पहन के यानी कि उनकी टीम का जो टी शर्ट है ये अगर टी शर्ट पहन के अगर मैदान के अंदर प्रवेश करेंगे तो उन टीमों के 2 रन प्लांटी कर दी जाएगी यानी प्लांटी लग जाएंगे, 2 रन कम हो सकते हैं, तो निश्चित ही इस बातों को ध्यान में रखा जाए सभी टीमों के लिए कि अगर जो भी समर्थक अपने टीम के टी शर्ट पहन के मैदान के अंदर प्रवेश करेंगे तो उस टीम के ऊपर 2 रनों की प्लांटी लगेगी। जरूर पंडित जी, क्रिकेट आणि क्रिकेट मध्ये नियमावलीचे पालन करणं गरजेचं आहे, तब्बल 42 नियमावली लगावली गेली, 42 लॉ आहे। यस चंदू सर, पास कंपल्सरी आहे। अरे तू पास आणला का, तुला विचारतो पास आणला का, आय आय तुला विचारतो। यस 12वा खेळाडूने पास घेऊन आला आहे। या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे पंडितजी सांगायचं झालं तर सीएच्या प्रीमियर लीग स्पर्धा प्रत्येक सीएच्या प्रत्येक सीएची मध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तीसाठी ही स्पर्धा असते आणि पास धारकासाठी ही स्पर्धा असते, तर निश्चितच ज्याच्याकडे पास असेल तो खेळाडूच मैदानाच्या आतमध्ये उतरतो। आणि जर सांगायचं झालं 40+ साठी या वर्षी एक नवीन संकल्पना की 40+ पहिला फलंदाज असेल तो मैदानाच्या आतमध्ये जाईल आणि स्ट्राईक एंड वरती सुद्धा तो पाहायला मिळेल आणि पहिल्या 2 षटकांमधील 1 षटक असेल जे 40+ गोलंदाज गोलंदाजी करेल। तर निश्चितच गुणलेखनासाठी सुद्धा पास धारकांनाच इथे उपस्थिती दिली जाते आणि पास धारक दोन्हीही स्कोरर जर पाहिले तर दोन्हीही स्कोरर पास धारक आज आमच्याकडे पाहायला मिळतात। दिगंबरजी पाटील आणि काका आमच्या सोबत जरूर या 6व्या वर्षामध्ये सुद्धा जुळले गेलेत, दिगंबरजी पाटील यांच्याबद्दल सांगायचं झालं तर निश्चितच अमेरिकेची वारी जरूर केली गेली
दही अंड्याच्या माध्यमातून आणि आज आमच्या सोबत समवेत जुळले गेलेत। आज आमचं भाग्य माझं भाग्य जरूर समजेन की तुमच्या समवेत बसून मला समालोचन करण्याची संधी मिळते। मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर या, विनंती असेल निलेजी गलांडे क्षेत्ररक्षण सजून घ्या। संपूर्ण वर्षभराचा ताण पडलेला ताण आज श्रेणी निश्चितच। कोणत्याही ग्रुपला डॉक्युमेंट टाकायचं नाहीये, कोणतीही सील कटिंग करायची नाहीये, कोणताही कंटेनर ग्राउंडिंग करायचं नाहीये। मी सुद्धा सीएचए मध्ये जरी कार्यरत असलो माझ्याकडे पास नसल्या कारणाने आज मी जरूर सुद्धा मायक्रोफोन वरती आहे। पुढच्या येणाऱ्या कालावधीमध्ये जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल। मैदानाच्या आतमध्ये जरूर येऊया। क्षेत्ररक्षण सजलं जात आहे। श्रद्धा बोडगे प्रतिष्ठान या संघासाठी चालून आलेली संधी आणि निश्चितच आज या स्पर्धेच्या माध्यमातून माझे मित्र सहकारी जरूर त्यांचं स्वागत करेन। मित्रांनो, कॅलिफोर्निया अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथून आज महेंद्रजी खिल्लारी ही स्पर्धा लाईव्ह पाहत आहेत। त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करेन आणि त्यांनी पारितोषिक लगावलंय। चंद्रकांतजी शेट्टी यांच्यासाठी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि सतीशजी देवकर यांच्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये आणि प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलंय। आणि निश्चित कुणालजी दातेंकडून त्यांच्यासाठी सुद्धा एक सूचना येते आहे की महेंद्रजी खिल्लारी जर तुम्ही जर हे पेमेंट डॉलरमध्ये केलात तर अजून सुद्धा महत्व या स्पर्धेला अजून सुद्धा वाढेल। सतीशजी देवकर त्यांचे बंधू सुद्धा आहेत, त्यांच्यासाठी कालच्या दिवसामध्ये 1000 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलं होतं महेंद्रजी खिल्लारी यांच्याकडून आणि आजच्या दिवसासाठी प्रत्येक षटकारासाठी 1000 आणि प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक महेंद्रजी खिल्लारी कॅलिफोर्निया USA वरून। शरददादा बोडगे प्रतिष्ठान या संघाचा 12वा खेळाडू आता उपस्थित नाहीये। शरददादा बोडगे प्रतिष्ठान 12वा खेळाडू इथे उपस्थित नाहीये। युवा मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण संस्थ पुन्हा एकदा तमाम क्रिकेट रसिकांचं खेळाडू प्रेक्षक मारेबाजांचं मी समालोचक जयेश भोसले हार्दिक स्वागत करतो। रवी कोरडे या क्षेत्ररक्षकाने प्रत्येक झेल पकडला तर युवा नेते निशांजी गरद यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक येत आहे। पैशांच्या बक्षिसांची खैरात इथे पाहायला मिळते आहे आणि निश्चितच अमेरिकेवरून बक्षीस लगावलं गेलं। आता मात्र प्रत्येक झेलासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लगावलं जात आहे। मैदानाच्या आतमध्ये जाऊया। मित्रांनो, क्रिकेट म्हणजे जिद्द, क्रिकेट म्हणजे संयम, क्रिकेट म्हणजे धाडस, क्रिकेट म्हणजे प्रेम, क्रिकेट म्हणजे जीव आणि क्रिकेट म्हणजेच प्राण। क्रिकेट हा आज आपण खेळ पाहतोय। संपूर्ण जगभरामध्ये प्रत्येकाला वेड लावून टाकणारा हा खेळ आणि या महाकुंभामध्ये सीएचए प्रीमियर लीग मध्ये मी पुन्हा एकदा जयेश भोसले हार्दिक स्वागत करतो। 40+ फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय। गंगाधर हा फलंदाज स्ट्राईक एंड वरती आहे। नॉन स्ट्राईक एंड वरती क्रिकेटचा मास्टर माइंड सतीश देवकर। मास्टर माइंड यासाठी कोणतंही ऑर्गनायझर असू द्या, जर सीएचए प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहिलं एक भलं मोठी स्पर्धा आहे आणि तब्बल पाहिलं 5 ते 6 लाखाची उलाढाल। तर गोलंदाजासाठी चालून आलेली संधी दत्ता शेठजी भालेराव यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक। जवळपास बघितलं या सामन्यासाठी 4 ते 5 हजार रुपयाचं पारितोषिक लगावलं गेलंय। निश्चितच सुकर्ण भोर याच्या मागे पाठीकार राहतील। सुकर्ण भोर यांच्याकडून पारितोषिक येत आहे। सतीश देवकर याच्यासाठी प्रत्येक चौकारासाठी आणि षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक। येऊया मैदानामध्ये। पंचांचा इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होईल। पहिला चेंडू पडेल। गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय तर फलंदाजीसाठी फलंदाज सज्ज होतोय। दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता आपण। दिनेशजी म्हात्रे आणि हेमंतजी कोळी पहिला चेंडू सुरेख पद्धतीने हा खेळून काढलेला। हा फटका कार्पेटच्या साह्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय। मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू वरती येईल। फेकी थोडीशी गाचाळ होते। सुरेख पद्धतीचं बॅकअप पाहायला मिळते। निलेशजी गलांडे चेंडू वरती येत आहेत। एक धाव येते, एकरी धावच्या मदतीने संघाचं खातं खोललं जात आहे। श्री गणेश केला जातोय। धावसंख्या मात्र 1 या धावसंख्येवरती पाहायला मिळते।
जरूर क्रिकेट मध्ये 1 फेब्रुवारी 1981 साली अंडरम पद्धतीचा चेंडू टाकला गेला होता आणि क्रिकेट मध्ये तदनंतर जर पाहिलं तर रेड कार्ड दिला गेला होता। तो एकमेव खेळाडू होता तो म्हणजे ग्लेन मॅग्रॅथ या खेळाडूला क्रिकेट मध्ये रेड कार्ड दिला गेला होता। कारण होतं बिली बाउडन या पंचांनी त्या खेळाडूला रेड कार्ड दिला होता। कारण सुद्धा तेच होतं की तो गोलंदाज न्यूझीलंड या संघासमोर 45 धावांची गरज असताना अंडरम पद्धतीचा चेंडू टाकायला जात होता। एक धाव धाव फलकावरती लगावली गेली। मैदानामध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केला जात आहे। क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे गोलंदाजीसाठी। गोलंदाज पुन्हा एकदा नंदू 40+6 गोलंदाज। मात्र अखूट टप्प्याचा हा चेंडू लाफ केला जातो आहे। सुरेख पद्धतीचा फटका पाहायला मिळतो। ऑफ स्ट्राइक केला जातो। चेंडू ट्रॅव्हल घोडदौड करतो सीमारेषेच्या बाहेर। चौकारासाठी 4 धावा। चार धावा आल्या। 4 धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या धावफलकावरती लगावली जात आहे। 4 धावेच्या मदतीने 5 या धावसंख्येवर निश्चितच 500 रुपयाचा हकदार सुकर्णा भोर 500 रुपये जमा करायचे आहेत। या मात्र सुरेख पद्धतीचा हा चेंडू, सुरेख पद्धतीचा कम बॅक पाहायला मिळते। पंचांकडे दात माग घेतली जात आहे। आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 27 पालन केलं जात आहे। पंचांकडे दाद मागणं आणि पंचांकडे दाद मागितल्यानंतरच पंच त्याची अंमलबजावणी करतात। या मात्र निर्धाव चेंडूवाला सुरेख पद्धतीची गोलंदाजी केली जात आहे। गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा नंदू तर फलंदाजीसाठी सतीश। या मात्र सुरेख पद्धतीचा हा चेंडू लोअर फुलटर चेंडू होता। हलक्या हाताने खेळून काढला जातो आहे। पॉईंटच्या डीप पॉईंटच्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल। फेकी केली जाईल। तदवर घेतलेली एकेरी धाव। दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र सफल ठरतोय। एक धावेवरती समाधान मानावं लागेल। एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर 6 धावा धावफलक्यावरती लगावल्या गेल्यात। गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा 40+ गोलंदाज नंदू सज्ज होईल। तर या मात्र स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल तो म्हणजेच गंगाधर हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतो आहे। गोलंदाजीसाठी गोलंदाज नंदू सज्ज। 6 धावा धावफलक्यावरती लगावल्या गेल्यात। मात्र अखूट टप्प्याचा हा चेंडू लाफ केला जातो आहे। पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतो आहे। जोवर क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल। फेकी केली जाईल। तदवर घेतलेली दुहेरी धाव। दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर 8 धावा धावफलक्यावरती लगावल्या जात आहेत। 8 धावा धावफलक्यावरती लगावल्या जात आहेत। गोलंदाजीसाठी गोलंदाज एक अचूक पद्धतीने टप्प्यावरती अचूक टप्प्यावरती केली गेलेली गोलंदाजी आणि जरूर फलंदाजांना जखडून ठेवलं जात आहे। पावरप्लेच्या या षटकामध्ये 40+6 गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज। तर 40+ फलंदाज सज्ज। या मात्र सुरेख पद्धतीचा फटका। चेंडू काय काय हवेमध्ये। क्षेत्ररक्षक चेंडू खाली। फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला। गाडी सुटली, शिट्टी वाजली, गाडी सुटली, अनपदर गेला न भर, अनपदर गेला न भर, पुरी जरा झुकू नका। सरूर एक मातब्बर फलंदाज तंबूच्या आसऱ्याला आलाय। तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय। अभिजित सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय। धावसंख्या रुकूट ठेवली गेली आहे ती म्हणजे 8 या धावसंख्येवर 8 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात। सतीशच्या बॅटमधून एकेर चौकार जरूर आला होता सुकर्ण भोर यांनी। त्या चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लगावलं गेलं होतं। आता मात्र मैदानाच्या आतमध्ये अभिजित येतोय। नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय। मंगेश हा गोलंदाज गोलंदाजीसाठी येताना दिसतोय। मंगेश हा गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय। मंगेश फदाले एक सुरेख पद्धतीची कामगिरी या गोलंदाजाकडून जरूर पाहायला मिळाली। कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं कालच्या दिवसामध्ये सुरेख पद्धतीच्या अचूक टप्प्यावरती अचूक लाईन आणि अचूक लेंथवरती गेलेली गोलंदाजी फलंदाजांना जखडून ठेवण्याचं कार्य त्याच्याकडून केलं गेलं होतं। आता मात्र सतीश देवकर सारखा फलंदाज स्ट्राईक एंडवरती आहे। पावरप्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये जरूर मोठे फटकेबाजी जरूर पाहायला मिळेल। प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून जाणारी फलंदाजी सतीश देवकर याच्याकडून जरूर पाहायला मिळणार आहे। स्ट्राईक एंडवरती सतीश देवकर, नॉन स्ट्राईक एंडवरती। तर जरूर मंगेशजी फदाले यांनी जर फलंदाजाला बाद केलं तर सुकर्ण भोर यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक येत आहे आणि षटकार जर लगावला तर 500 रुपयाचा पारितोषिक। सुकर्ण भोर 500 रुपयाचा पारितोषिक प्रथमतः सतीश देवकर यांनी पटकावलंय। ते 500 रुपये तुमच्याकडे पेंडिंग असणार आहेत। गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय।
मंगेश हा गोलंदाज गोलंदाजी साठी सज्ज होईल. मंगेश पदाले हा गोलंदाजी साठी सज्ज. तर स्ट्राइक एंड वरती या क्रिकेटचा मास्टर माइंड सतीश देवकर. एक अतितटीची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इतका जवाब पत्तरचे प्रश्न का उत्तर सेवर घेईन का जवाब बल्लेस कश्मकश मुकाबला काटे की टक्कर. मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसतोय ते म्हणजे शरददादा बोडगे प्रतिष्ठान आणि अग्रेसिव्ह सुपरस्टार या दोन संघांमध्ये खेळला जाणारा हा सामना. गोलंदाजी साठी मंगेश पदाले तर फलंदाजी साठी सज्ज सतीश देवकर. मात्र सुरेख पद्धतीचा हा फटका लॉफ केला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल का. भावेश मात्र थोडासा दूरवरती होता. क्षेत्ररक्षण केला जाईल फेकी केली जाईल. तद्वर घेतलेली दुहेरी धाव. दुहेरी धावीच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर 10 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. शरददादा बोडगे प्रतिष्ठान शरददादा यांच्याकडून प्रत्येक फलंदाजाला बाद केलं तर 500 रुपयाचा पारितोषिक जरूर लगावला जात आहे. 10 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. आठवण झाली सचिन रमेश तेंडुलकर याची आणि आठवण झाली लियोनो मेसी याची. जर्सी नंबर पाहिला तर 10 या मात्र लॉफ केलेला फटका. नो मॅन्स लँड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा भावेश हा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. जवळ क्षेत्ररक्षण केलं जाईल फेकी होईल. तदवर घेतलेली एकेरी धाव. एकेरी धावीच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर आणि धावसंख्या धाव फलकावरती लगावली जाते. तब्बल 11 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होईल. सुरेख पद्धतीची कामगिरी फलंदाजांना जरूर लकडून ठेवलं गेलंय. दोन चेंडू हाताळले. दोन चेंडू मध्ये 3 धावा खर्च केल्या जात आहेत. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा मंगेश पदाले सज्ज होतोय. तर स्ट्राइक एंड वरती नव्याने आलेला अभिजित. या मात्र सुरेख पद्धतीचा हा चेंडू बॅटची कडा. क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतोय. चेंडू मात्र घोडदौड करतोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. जादूनंतर लिखुनी सपनत जागा पनी नशिकी भोगाचा धावला तुझ्या पिरतीचा हाई तुम्हाला चालला. तुझ्या पिरतीचा हाई तुम्हाला चालला. माझं बरं बरं वाटण्याची लागली. या चौकाराने श्रेणी धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या धाव फलकावरती लगावली जाते. 15 धावा 15 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्या. आठवण झाली त्या सामन्याची. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला सामना खेळला गेला होता 15 मार्च 1877 MCG मेलबॉर्न या मैदानामध्ये. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा मंगेश पदाले सज्ज होतोय. स्ट्राइक एंड वरती फलंदाज आहे अभिजित. गोलंदाजीसाठी मंगेश. मात्र सुरेख पद्धतीचा हा फटका जोरदार प्रहार केला जातोय. त्याच पद्धतीचं सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळतं. मिडॉनचा क्षेत्ररक्षक. मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्या क्षेत्ररक्षकासाठी. गणेश बिल्लेकर हा क्षेत्ररक्षक होता. एक अप्रतिम क्षेत्ररक्षण जरूर त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि निश्चितच क्रिकेटमधील क्षेत्ररक्षकाने गोलंदाजाला दिली गेलेली ही साथ. जरूर 3 धावा या क्षेत्ररक्षकाने आपल्या संघासाठी बचावल्या. एकेरी धावीच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर पडतीये. धावसंख्या धाव फलकावरती लगावली जाते. 16 धावा धाव फलकावरती लगावल्या जातात. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. पावफ्लेचं हे षटक मैदानामध्ये मार्गस्थ आहे. गोलंदाजीसाठी मंगेश तर फलंदाजीसाठी सतीश सज्ज. या मात्र सुरेख पद्धतीचा हा फटका लॉफ केला जातो आहे. क्षेत्ररक्षक तैनात नाही. या चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. वीस धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्या. आठवण झाली वीरेंद्र सहवाग या खेळाडूची. वीरेंद्र सहवाग या खेळाडूची आठवण झाली. त्या आठवणीची जरूर पोहोचव करेन मी. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी मंगेश सज्ज होतोय. तर स्ट्राइक एंड वरती सतीश. या मात्र सुरेख पद्धतीचा फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. 1-2 अँड ड्रॉप. झेल मात्र धरणीला. एकेरी धाव येते. एकेरी धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर. धावसंख्या धाव फलकावरती 21 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. कोणत्या खेळाडूचा झेल सोडला गेला. मैदानाच्या आतमध्ये चुका चुका आणि चुका फक्त पाहायला मिळतात. पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. पाणी घेऊन जायचंय. क्रिकेटमध्ये विश्वचषकाचा सामना. क्रिकेटमध्ये अशा चुकाला मात्र
कोणतेही स्थान नाही आहे. क्रिकेटमध्ये चुका जरूर करू नका, असाध्य ते साध्य करीता साहस कारण अभ्यास तुका म्हणे. संतांची शिकवण आहे मित्रांनो, अभ्यास करणं गरजेचं आहे. कोणती असाध्य गोष्ट जर का तुम्हाला साध्य करायची आहे त्यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये सराव करणं गरजेचं आहे. भारत आणि इंग्लंडचा सामना होता आणि निश्चितच जर पाहिलं केरळमध्ये सायक्लोन आलं होतं आणि त्यावेळी जो रूटला सराव करायचा होता आणि त्यांनी सराव करण्यासाठी ठिकाण नेमलं, ते ठिकाण होतं रस्ता. रस्त्यावरती त्यांनी सराव केला होता. क्रिकेटमध्ये सराव करणं जरूर गरजेचं असतं. मैदानाच्या आतमध्ये निश्चितच सतीशचा झेल सुटला आणि क्रिकेटमधील जीवदान हे अतिशय धोकादायक ठरू शकतं. 2003 सालचा सामना जर पाहिला, भारत आणि पाकिस्तानचा सामना चालू होता आणि त्यावेळी अब्दुल रझाकनेच सोडलेला झेल आणि त्यावेळी मात्र वकार युनिस त्याला जवळ जाऊन म्हटला होता, बेटा तुने झेल नाही बल्कि मॅच छोडा आहे. आणि त्यावेळी मात्र सचिन रमेश तेंडुलकरने 97 धावांची खेळी केली आणि भारतीय संघ जरूर तो सामना विजयी झाला होता. विवेक रिचर्डचा झेल जर कपिल देवने पकडला नसता तर भारतीय संघ 1983 सालचा विश्वचषक विजयी झाला नसता. जरूर हर्षल गिब्सने स्टीव वॉचा झेल सोडला होता आणि त्यावेळी मात्र ते विश्वचषकातून बाहेर गेले होते. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी येतोय फिरकीचा जादूगार. गोलंदाजीसाठी सज्ज होईल शब्दांचा जादूगार, महाराष्ट्रातील नंबर वन समालोचक. गोलंदाजीसाठी सज्ज होईल चंद्रकांतजी शेट्टे. गोलंदाजीसाठी सज्ज होईल 12 डिसेंबर 1980 बोरी येथील झालेला जन्म, बोरीगावचा हिरा, जुन्नर तालुका बोरीगावचा हिरा. मैदानामध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होतोय चंद्रकांतजी शेट्टे. तर निश्चितच टेनिस क्रिकेटचा मास्टर माइंड सतीश देवकर स्ट्राइक एंडवरती असेल गोलंदाजीसाठी चंदू शेट्टे. एक घमासान युद्ध जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सतीश देवकरला मात्र एक संधी चालून आली आहे. निश्चितच झेल त्याचा जर्नीला दान दिला गेला होता, इतिहासातील उदाहरण जरूर पोहोचवेन. झेल धरणीला दान दिला गेला आणि निश्चितच जीवदान आलं. जीवदान किती धोकादायक ठरू शकतं हे की इतिहासातील ज्वलंते उदाहरण पोहोचवेन. 1191 सालचं ते उदाहरण होतं. मोहम्मद खवरी आणि पृथ्वीराज चव्हाण 21 धावा फलकावरती लागावल्या गेल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. गोलंदाजीसाठी चंदू शेट्टे सज्ज. मात्र पहिल्या चेंडूवरती लाभ केला जातोय क्षेत्ररक्षक, चेंडू खाली सापळा रचला गेला होता. बड़ी मछली जाल में टुन टुन उड़ा मारी रे रामा, न्यूटी बाय टुन टुन उड़ा मारी, न्यूटी बाय टुन टुन उड़ा मारी, चिंबोरी थई थई नाच मारी रे रामा. पहिल्या चेंडूवरती पहिला गडी बाद केला जातोय. सुरेख पद्धतीची कामगिरी चंद्रकांतजी शेट्टे यांच्याकडून पाहायला मिळते आहे. आणि गतवर्षीची यावर्षीची स्पर्धा आठवली कोणालजी, तर यावर्षीची स्पर्धा झाली होती युके टायगर चॅम्पियनशिप आणि त्यावेळी चंदू शेट्टेंनी 2 चेंडूवरती 2 फलंदाजांना बाद केलं होतं. 3रा चेंडू अवांतर टाकला गेला आणि तदनंतर व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यावेळी मात्र बोललं जात होतं की ती हॅट्रिक काउंट केली जात नसते, पण तो अवांतर स्वरूपाचा चेंडू होता, अनलिगल चेंडू म्हणून क्रिकेटमध्ये काउंट केला जातो. आणि तदनंतर चेंडू मात्र चंदू शेट्टेंनी टाकला होता. गोलंद क्षेत्ररक्षकांनी झेल पकडला, त्या क्षेत्ररक्षकासाठी 500 रुपयाचा पारितोषिक. मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू रिव्हर्सचा फटका केला जातोय. 2 चेंडू आणि 2 फलंदाज बाद सुरेख पद्धतीची कामगिरी चंद्रकांत शेट्टे इन हॅट्रिक. पुन्हा एकदा दत्ताजी भालेकर राव यांच्याकडून झेलासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि लॉंगमच्या क्षेत्रामध्ये झेल पकडला गेला होता, त्या क्षेत्ररक्षकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाज चंद्रकांतजी शेट्टे ऑन हॅट्रिक. गोलंदाज जर पाहिला चंदू शेट्टे हॅट्रिक वरती येऊन पोहोचलेत. आठवण पुन्हा तीच ताजी झाली. युके टायगर चॅम्पियनशिप याच गोलंदाजाने 2 चेंडूवरती 2 फलंदाजांना बाद केलं होतं. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सचिन हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय.
गोलंदाज चंदू शेट्टी हॅट्रिक वरती येऊन पोहोचले. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक साध्य केली जाते आहे. काय क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 40 हॅट्रिक घेतल्या गेल्या आहेत, ही हॅट्रिक मात्र या स्पर्धेमध्ये घेतली जाते आहे. काय गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा चंदू शेट्टी सज्ज. मात्र बॅकफुट वर पुल केला जातो आहे. सुरेख पद्धतीचा फटका पाहायला मिळतो. नो मॅन्स लँड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू वरती येईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर 23 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. गोलंदाज चंदू शेट्टे सुरेख पद्धतीची कामगिरी. पहिले दोन चेंडू टाकले आणि दोन चेंडूवरती दोन फलंदाजांना बाद केलं गेलं. जरूरच श्रद्धा दाबोडगे प्रतिष्ठान संघनायक विचार करत असेल, कालच्या दिवसांमध्ये या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू का दिला गेला नव्हता. आणि निश्चितच माझा सुद्धा प्रश्न तसाच असेल की कालच्या दिवसामध्ये जर गोलंदाजी केली असती तर निश्चितच विजय तुमचा असता. मात्र सुरेख पद्धतीचा हा चेंडू ब्लॉक होल पद्धतीने ब्लॉक होल पद्धतीचा हा चेंडू खेळून काढलेला फटका. पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतोय. एकेर धाव येते. एकेर धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर 24 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 24 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 24 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आठवण झाली. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर 24 एप्रिल 1973 जन्म. क्रिकेटचा निश्चितच देव म्हणून ज्यांना संबोधलं जातं. मॅट्यू हेडन सुद्धा म्हणायचा की मी देव पाहिलाय. आणि तो भारतीय संघाच्या 14व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी येतो. मॅट्यू हेडन सुद्धा असं म्हटला होता. निश्चितच मैदानाच्या आतमध्ये चंदू शेट्टी गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतील. तीन चेंडू हात आले, चार चेंडू हात आले आणि चार चेंडूमध्ये तीन धावा खर्च करत दोन फलंदाजांना त्यांनी बाद केलं गेलंय. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा चंदू शेट्टी. तर स्ट्राईक एंड होती फलंदाज उदय. उदय सारखा फलंदाज स्ट्राईक एंड होती पाहायला मिळतोय. मात्र सुरेख पद्धतीचा हा चेंडू पंचांकडे दाद मागितली जाते. पंच हेमंतजी गोळी दाद मात्र फेटाळून लावत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 27 पालन केलं जात आहे. पंचांकडे जरूर दाद मागितली गेली होती पण फलंदाज मात्र निश्चितच अजून सुद्धा आपल्या क्रीजमध्ये सुरक्षितरित्या खेळताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूचे सांगताय. निर्धाव चेंडूची समाप्ती मात्र पाहायला मिळते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कडे वळलं तर असा एक गोलंदाज होता क्रिस मॉरिस. या गोलंदाजाने टी ट्वेंटी क्रिकेट मध्ये 4 षटक हाताळले आणि 4 षटकातील 23 चेंडू त्याने निर्धाव टाकले गेले होते. हा गोलंदाज सुद्धा तिकमिया पार पडतोय. 3 चेंडू निर्धाव. मात्र हलक्या त्याने खेळलेला हा फटका सुरेख पद्धतीचा हा फटका खेळला जातोय. स्टेअर केला जातो ऑफसाईडच्या दिशेने. एकेरी धाव जरूर येते. चेंडूला सन्मान दिलं गेलं होतं. एक धाव येते. एकेरी धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर 25 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. षटक पहिले 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना 25 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात 3 फलंदाजांच्या मदतीनंतर. डीजे तीन षटकांच्या समाप्तीनंतर मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना आपण पाहतो. अग्रेसिव्ह सुपरस्टार वर्सेस शरद दादा बोडगे प्रतिष्ठान या दोन संघांमध्ये खेळला जाणारा हा सामना. प्रथम नाणेफेक झाल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अग्रेसिव्ह या संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली. 25 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय. भावेश सारखा गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय. जरूर कालच्या दिवसामध्ये पाहिलं लेफ्ट हँडर हा फलंदाज सुरेख पद्धतीची कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी गोलंदाज भावेश. मात्र सुरेख पद्धतीचा फटका लॉफ केला जातो आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. या मात्र 1-2 अँड ड्रॉप. जेल मात्र धरणीला. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. डीजे
आज संकष्टी चतुर्थीचा दिवस आहे आणि निश्चितच गणरायाचं लागलेले गाणं आहे. डीजेचा सुद्धा आभार मानेन. धावसंख्या मात्र चारने भर पडते. 29 धावा धावपळकावती लगावल्या गेल्यात. जरूर गोलंदाजीसाठी गोलंदाज भावेश हा गोलंदाज सज्ज होईल. धावसंख्या धावपळकावती पाहिली गेली. 29 धावा धावपळकावती लगावल्या गेल्यात. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा भावेश सज्ज होतोय. सुरेख पद्धतीची कामगिरी भावेशकडून पाहायला मिळते. हे मात्र डेट चेंडू. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 23 पालन पंच आमच्याकडे बघतात. हेमंतीची गोळी आम्हाला दर्शवतात की डेट चेंडू मात्र घोषित केला जातो. डेट चेंडू अर्थातच मृत चेंडू घोषित केला जातो आहे. 29 धावा धावपळकावरती लगावल्या गेल्यात. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा भावेश आपल्या गोलंदाजीवरती माकवती येतोय. भावेश गोलंदाज गोलंदाजी माकवती सज्ज होईल. 29 धावा धावपळकावरती लगावल्या गेल्यात. शायगडवरती फलंदाज आहे तो म्हणजेच उदय. मात्र सुरेख पद्धतीचा हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रयत्न फसतोय. दोन्ही गाड्या एका रोळावरती पण कोणतीही फलंदाज मात्र बाद होत नाहीये. निर्धाव चेंडूचे सांगता आणि निर्धाव चेंडूची समाप्ती मात्र पाहायला मिळतीये. सुरेख पद्धतीची कामगिरी भावे सारखा गोलंदाज फलंदाजांना जकडून ठेवतोय. जरूर चौका सध्या आला असेल तर नंतरचा चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचा जरूर पाहायला मिळतोय. भावे सारखा गोलंदाज एक अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा भावेश हा गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजाला ताकीद दिली जाते. त्याच्या शैलीवरती थोडेसे अपशेप ओपन होत आहेत. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा भावेश सज्ज होईल. मात्र सुरेख पद्धतीचा हा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने घेऊन काढलेला हा फटका लॉंगनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तदवर घेतलेली दुहेरी धाव दोन डावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर आणि धावसंख्या धावपळकावरती लगावली जाते. 31 धावा धावपळकावरती लगावल्या जात आहेत. मात्र पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. पाणी घेऊन जा मित्रांनो. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी इजा होती आहे भावेशाला. जो चेंडू थ्रो केला गेला होता तो चेंडू पगडता पगडता मात्र इजा होती आहे. जरूर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतो. धावसंख्या धावपळकावरती लगावली गेली. 31 धावा चालू असलेला सामना आपण पाहिला तर अग्रेसिव्ह सुपरस्टार वर्सेस शरद दादा बोळगे प्रतिष्ठान या दोन संघांमध्ये खेळला जाणारा हा सामना. प्रथम नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अग्रेसिव्ह या संघाची धावसंख्या धावपळकावरती 31 धावा धावपळकावरती लगावली गेली. 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये थोडीशी दुखापत मैदानाच्या आतमध्ये जरूर होती आहे. डीजे छोटस एक छोटस गाणं होऊन जाऊ द्या.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटकडे वळला तर मार्क बाउशर हा खेळाडू होता ज्याला दुखापत झाली होती डोळ्याला आणि त्यानंतर त्याचा क्रिकेट कारकीर्द संपली होती. रमण लांबा हा खेळाडू होता ज्याला इजा झाली होती आणि त्यानंतर तो देवागिरी परतला होता. त्यानंतर फिलिप ह्यूज हा होता खेळाडू होता ज्याला इजा झाली होती आणि तोही देवागिरी परतला होता. मैदानाच्या आतमध्ये एक छोटीशी दुखापत झाली आहे भावेश याला. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा भावेश सज्ज होतोय. मित्रांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया या खेळाडूचं. किती क्रिकेटची त्याकडे त्याकडे जोश आहे आणि त्या कारणास्तव तो पुन्हा एकदा उठलाय आणि खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. क्रिकेटची ती आठवण झाली की 15 नोव्हेंबर 1989 साली भारत आणि पाकिस्तान संघाचा खेळला गेलेला सामना आणि त्या सामन्यामध्ये सचिन तेंडुलकरला इजा झाली होती. 5 दिवसांचा तो सामना होता. सचिन तेंडुलकरच्या कानाला चेंडू लागला होता. तो म्हणजे वकार युनिसचा चेंडू होता. अतिशय जलद गतीचा चेंडू होता. 150 किलोमीटर पर आजच्या चेंडू आला होता आणि तो त्याच्या कानाला लागला होता. सचिन तेंडुलकर दुखापत ग्रस्त झाला होता. मैदानाच्या आतमध्ये पडला होता. कित्येक जणांनी सांगितलं या खेळाडूला का खेळवलं आणि त्यावेळी नवज्योत सिंग सिद्धू नॉन स्ट्राइकेंड वरती उभा होता. सचिन तेंडुलकर उठला आणि त्यावेळी 2 शब्द जरूर म्हटला, मैं खेलूंगा, आणि त्यावेळी तो खेळला होता. यावेळी मैदानाच्या आतमध्ये भावेश सारखा खेळाडू खेळताना दिसतोय. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. धावसंख्या धावफलकावरती गेली आणि ती कसोटी जरूर जरूर सर मी सांगेन दिगंबरजी पाटील सर की ती कसोटीमध्ये तो खेळला, सचिन तेंडुलकर खेळला आणि त्या कारणास्तव भारतीय संघ हारता हारता पराभव त्याच्या छाया खालून निघाला आणि अनिर्णित ती कसोटी झाली होती गोलंदाजीसाठी भावेश. मात्र खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, प्रयत्न फसतोय, पंच आमच्याकडे वळत आहे तर दंडित केलं जात आहे गोलंदाजाला. हेमंतजी कोळी आम्हाला दर्शवतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 25 पालन केलं जात आहे. एकेरी धाव येते, एकेरी धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर 32 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा भावेश हा गोलंदाज सज्ज होतोय. या मात्र सुरेख पद्धतीचा हा चेंडू बॅटची काढा घेतली जाते, पंचांकडे दाद मागितले जाते. पंच दिनेश म्हात्रे मात्र तटस्थ मध्ये उभे. या मात्र निर्धाव चेंडूची सांगता होतीये का, पंच दोन्ही पंच एकत्रित येतील आणि तदनंतर जो काही निर्णय असेल तो मात्र दिला जाईल. सुरेख पद्धतीची गोलंदाजी भावेश सारखा गोलंदाज मात्र हाताताना दिसतोय. जवळपास 4 चेंडू या गोलंदाजाने हाताले. फलंदाज मात्र बाद उदयाची केस संपुष्टात डीजे. स्पोर्ट्समन स्पिरिट पहा किती भावेश आणि तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. या मात्र बॅटची काढा झाली होती उदय याची. उदय मात्र तंबूच्या आसऱ्याला परततोय. क्रिकेटमध्ये स्पोर्ट्समन स्पिरिट गरजेचं आहे मित्रांनो. जर का एखादा निर्णय जर पंचांनी दिला तर ते मान्य करणं गरजेचं असतं आणि तेच मात्र उदय मात्र थोडस संभाषण पंचांसोबत. कैसे खिलाड़ी थे ऑस्ट्रेलिया के, कभी भी वो अंपायर का इंतजार नहीं करते थे. सचिन तेंदुलकर एक बार उंगली अगर अंपायर का उड़ गया तो फिर वो गलत हो गया सही हो, तो निश्चित तौर पर एक खेल भावना से खेलना चाहिए किसी भी खिलाड़ियों को. और अंपायर जो होते हैं वो वहां पर देखते हैं निश्चित तौर पर. अंतर्राष्ट्रीय अंपायर से भी गलती होती है और हमारे अंपायर भी यहां पर है तो निश्चित ही गलती हर एक इंसान से होता है, परंतु यहां पर जिन्होंने डिसीजन दिया दोनों अंपायर ने आपस में बात की है तो मैं कहूंगा कि निश्चित ही एक अच्छा सा डिसीजन है. जरूर पंडित जी, अगर आपने देखा होगा तो एडम गिलक्रिस्ट ऐसा खिलाड़ी था, अगर उसके बैट का एज लगा तो खुद ही बाहर निकल जाता था. आज मैदान से आदम मध्य पहा मिलते. उदय सारा खेलू मैदान बाहर ये पुनः एक गोलंदाजी सा भावेश. मात्र उजवी एस टीम सोडून जाणारा हा चेंडू जरूर पंच आमच्याकडे वळतील यात काही शंका नाही. हेमंतजी कोळी आमच्याकडे वळतात. दंडित केलं जात आहे गोलंदाज भावेशाला. येणारी एकेरी धाव, एकेरी धावेच्या मदतीने 33 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. 4th षटकातील काही चेंडूचा खेळ समाप्त झालाय. या मात्र चेंडू हवेमध्ये आहे. नोमॅन्स लँड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकेरी धाव येते, एकेरी धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर 34 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 34 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या, आठवण झाली
त्या व्यक्तीची आठवण झाली सुनील मनोहर गावस्कर याची आणि आठवण झाली 34 षटकांची आणि आठवण झाली ती म्हणजे सुनील मनोहर गावस्कर हा जगातील एकमेव खेळाडू होता ज्याने विदाउट हेल्मेट 34 षटक लगावलं होतं. पहिलं हेल्मेट लगावलं गेलं होतं. परिधान करणारा व्यक्ती होता ग्राहम ॲलोब हा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू होता. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा भावेश सज्ज होतोय. 34 धावा धावपळकावरती लगावल्या गेल्यात. सुनील मनोहर गावस्कर या खेळाडूचं प्रेम किती आहे ते जरूर सांगेन. या मात्र खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रयत्न फसतोय. चेंडू निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतोय. 34 धावा धावपळकावरती लगावल्या गेल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. सुनील मनोहर गावस्कर हा खेळ त्या खेळाचा खेळाडू होता आणि त्याच्यावरती इतकं प्रेम होतं की सुनील नरेन हा खेळाडू आपण पाहिला तर त्या दशकामध्ये सुनील नरेनच्या वडिलांचं त्या खेळाडूवरती सुनील मनोहर गावस्कर वरती अतिशय प्रेम आणि त्या कारणास्तव सुनील नरेनचं नाव त्यांनी सुनील हे त्याला दिलं होतं. डीजे एक सुमधुर संगीत होऊन जाऊ द्या. चौतीस धावा धापलकावरती लगावल्या गेल्यात. एक सुरेक पद्धतीची कामगिरी मात्र पाहायला मिळते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा धापलकावरती पाहायला मिळतात. एक अचूक टप्प्यावरती आणि अचूक लाईन लेंथ वरती गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाज येतोय. जेमतेम पाहिली तर एकच गोलंदाज थोडासा महागडा पडला होता. मंगेश फराले हा गोलंदाज होता ज्याने 13 धावा खर्च केल्या होत्या. आणि त्यानंतर जी गोलंदाजी पाहिली पहिला गोलंदाज नंदुरा गोलंदाजाला 8 धावा खर्च केल्या. त्यानंतर चंदू शेट्टी आले. त्यानंतर 4 धावा खर्च केल्या. 2 फलंदाजांना बाद केलं. भावेश या गोलंदाजाला 9 धावा खर्च केल्या. मंगेश पदाले गोलंदाज जर ठरला त्या गोलंदाजाने 13 धावा खर्च केल्या होत्या. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज येतोय सुमित. सुमित हा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज. या मात्र पहिल्या चेंडूला लॉफ केला जातोय. क्षेत्ररक्षक दुर्वती असेल. चेंडू सर निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चेंडू नो असणार आहे. निश्चितच फील्ड रिस्ट्रिक्शनचं पालन केलं जात नाहीये. 5 धावा येतात. 5 धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर. 39 धावा धापलकावरती लगावल्या जात आहेत. यष्टी रक्षक आणि निश्चित स्क्वेअर लेग पंच यांच्या मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला होता आणि त्या कारणास्तव हा चेंडू मात्र नो दिला जातोय. यष्टी रक्षक आणि स्क्वेअर लेग पंच यांच्या मध्ये क्षेत्ररक्षक होता त्या कारणास्तव ने चेंडू दिला जातोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम मात्र पालन होतोय. 24 क्रमांकाचा नियम. येणाऱ्या 5 धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर. 39 धावा धावपळकावरती लगावल्या जात आहेत. गोलंदाज थोडासा महागडा पडतोय. सुमित हा गोलंदाज महागडा पडतोय. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. तर शाय गेंडोती फलंदाज आहे. नरेश हा फलंदाज शाय गेंडोती पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती 5 धावा खर्च केल्या जात आहेत. अजून सुद्धा चेंडू मात्र टाकला गेलेला नाहीये. या मात्र सुरेक पद्धतीचा हा फटका पाहायला मिळतो. लॉंगॉनचा लॉंगॉफचा क्षेत्ररक्षक चेंडू वरती आले. चेंडू मात्र निघून जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धावसंख्येमध्ये झपाट्याने भर. धावसंख्या धावपळकावरती पाहिली. 43 धावा धावपळकावरती लगावल्या जात आहेत. एका चेंडूवरती तब्बल 9 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सुमित हा गोलंदाज सज्ज होईल. एका चेंडूवरती 9 धावा खर्च करणारा गोलंदाज. मग बॅकफुट वरती येऊन लॉफ केला जातोय. चेंडू मात्र डीप पॉइंट लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. तीन
चेंडू तीन चौकार लगावले आणि नरेश याला किशोर जी माने यांच्याकडून 1500 रुपयाचं पारितोषिक आलंय। एक लाजवाब खेळ मात्र या खेळाडूकडून आणि 500 रुपयाचं पारितोषिक आलंय संजय जी मुरुडकर यांच्याकडून। पहा एका चेंडू वरती 4000 रुपये कमावले। या मात्र चेंडू फार खेळला जात वाय क्षेत्ररक्षक दूरवरती असेल जोरती क्षेत्ररक्षण केलं जाईल फेकी केली जाईल तद्वर मात्र क्षेत्ररक्षण थोडस गाचा होत आहे फेकी होईल तद्वर तिसऱ्या धावेचा प्रयत्न। तीन धावा सहजरित्या पूर्ण केला जात आहे तीन धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्येवरती लगावली जाते 50 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत। जगदाळे साहेबांकडून नरेश या खेळाडूसाठी 2000 रुपयाचा पारितोषिक आलाय तब्बल तीन चेंडू तीन चौकार लगावले 4000 रुपयाचा मानकरी ठरलाय। गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल सुमित हा गोलंदाज गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय सेकंड होती फलंदाज आहे। या मात्र डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न फलंदाज मात्र यष्टी चित्रिद्याबाद फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला येतोय आणि निश्चितच किरण मोरे यांची आठवण होते 5 यष्टीचित एका सामन्यामध्ये करण्याचा कारनामा।